बालमित्रांनो उदाहरण म्हणजे एका सांकेतिक भाषेत गवत हा शब्द गवत असा लिहितात. मदन हा शब्द मददन असा लिहितात. तर वमन हा शब्द वममन असा लिहितात. तर त्याच भाषेत फणस हा शब्द कसा लिहावा? बरोबर काहींचं उत्तरही बरोबर आलेलं आहे. तर आपण पाहूया तो कसा लिहितात त्याचं स्पष्टीकरण पाहूया. नाही का? चला गवत सुरुवातीला आपण स्पष्टीकरण पाहूया. गवत काय लिहिले? गवत. दुसरा शब्द लिहिला काय? मदन. मदन म द द द न वमन व म न व म म म न. आता आपल्याला विचारलेला प्रश्न काय? फणस. फ न स तो कसा लिहायचा ते पाहूया. आता काय झालंय? ग आणि त जसेच्या तसे आहेत, म आणि न जसेच्या तसे आहेत, व आणि न व आणि न जसेच्या तसे आहेत. पण मधलं अक्षर काय झालंय? एका ऐवजी किती वेळा आलंय? तीन वेळेस आलंय. इथं पण काय झालं? मधलं अक्षर द एका ऐवजी तीन वेळेस आलंय. इथं पण म एका वेळेस एका ऐवजी तीन वेळेस आलं. तर मग आता फणस फ न न न असं तीन वेळा लिहिलंय. न आणि स म्हणजे काय होईल आपलं उत्तर? हा पर्याय जो असेल तो बरोबर असेल. तर पाहूया पर्याय पण कपा सारखे सारखे दिलेले त्याच्यामुळे गडबड होती बऱ्याच वेळा. आपलं उत्तर इकडं बरोबर येते परंतु पर्याय चुकतंय ते होणे म्हणून आपण काय जे घ्यायचे पाहिजे. फ न न स स म्हणजे दोनदा स दोनदा आला म्हणून हा पर्याय काय आपला बरोबर नाही. इथं पण काय करायचं? दोनदा फ आणि दोनदा आला म्हणून आपण पर्याय बरोबर नाही. त्याच्यानंतर इथं फ एकदा आहे आणि इथं तीनदा न आहे आणि इथं स आहे. शेवटचा पर्याय तर काय वेगळाच अक्षर राहिला आहे. म्हणून हा जो तीन नंबरचा पर्याय आहे हा आपला बरोबर आहे. यामध्ये फ न न आणि स हे आलेलं आहे. इतकं काय परीक्षा द्यायची गरज पडणार नाही. तुम्ही सहज निरीक्षण केलं तर फणस शब्दाचा पर्याय काय आहे बरोबर हे लक्षात येईल. इतकं सोपं उदाहरण हे आहे. परीक्षेला तुम्हाला नक्की अशा प्रकारची उदाहरणं विचारली जातील. त्याचा व्यवस्थित विचार करून पर्याय निवडायचा आहे. पर्याय बहुतांश नजरेत सारखे दिसणारे असतात. ते कन्फ्युजन मनातून काढून टाकून योग्य पर्याय निवडायचा आहे आणि दोन मार्क मिळवायचे.